कंपल्सरी नको मॅडम. दिल्लीचा रूल दिल्लीमध्ये ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोणी एक्सेप्ट पण नाही करणार. चांगला आहे, सेफ आहे आणि लोकांच्या हिताचा आहे, त्यांनी ऐकलं पाहिजे. उद्यापासून तुम्ही मागे जर जात आहे गाडीवर तरी हेल्मेट घालावं लागणार आहे. आवडेल का घालायला? हो आवडेल. पण ठीक आहे, चांगला आहे रूल. चांगला आहे. मग तुम्ही फॉलो करणार का? येस, तसं तर नाही आवडला पण करणं तर पण आता काय रूल लागणार आहे तर युज तर करणार. ही वाढती संख्या पाहता महाराष्ट्र वाहतूक विभागाने राज्यभर हेल्मेट सक्तीचा आदेश लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. या नवीन नियमामुळे मोटरसायकलस्वार आणि त्यांच्या प्रवासी दोघांनाही नेहमी हेल्मेट घालणे अनिवार्य होणार आहे. गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्रातील रस्ते अपघाताच्या मूल्यांकनात दुचाकीस्वार आणि त्यांच्या प्रवाशांच्या अपघातामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ज्यापैकी अनेकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. अपघातामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापतीमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या पोलिसांच्या आदेशावर हेल्मेट घालणारे नागरिक आणि ट्रॅफिक पोलिसांनी काय म्हटलं आहे, चला बघूया. आपल्यासोबत ट्रॅफिक पोलीस आहे. सर, आजपासून दोघांनाही हेल्मेट घालायचं आहे, जे दुचाकीस्वार आहे त्यांना कसं तुम्ही ही अट म्हणजे हा नियम बाह्य करण्यात आलेला आहे, काय सांगाल, कशी कारवाईला सामोरे जाणार? मी मॅडम एवढा सांगू शकतो, आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आदेश मिळाला आहे की आजच्या तारखेपासून मागे बसणाऱ्या व्यक्तीला आणि ड्राईव्ह करणारा त्या व्यक्तीला हेल्मेट इश्यू झाला आहे, हेल्मेट लावणं सक्तीचं झालं आहे. तरी पण आजच्या दिवस आमच्या वरिष्ठांचे आम्हाला आदेश आहे, आज लोकांना समजावून सांगायचं आहे आणि उद्यापासून सक्तीने कारवाई करण्यात येईल याप्रमाणे आम्हाला आदेश मिळाला आहे. काय कारवाई करणार आहे तुम्ही? आम्ही त्यांच्यावर चालान कारवाई करू, जसं आम्हाला आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. सर, खरं तर आपण बघतो की एक सिंगल राईड करणारा सुद्धा हेल्मेट लावत नाही आणि आता हे दोघांनाही लावायचं आहे, कसं बघता? कसा शासनाचा आदेश आहे त्याप्रमाणे तर लोकांना वापरावं लागेल, हेल्मेट वापरावं लागेल दोघांनाही. सिंगल माणूस तर हेल्मेट वापरलं, परंतु मागं बसणारा सुद्धा त्याला बी हेल्मेट वापरणं जरुरी आहे. नक्कीच, खरं तर हे लोकांच्या सेफ्टीसाठी काढलेला नियम आहे. जे अपघात होत आहे त्यांना त्याच्यावर आळा घालण्यासाठी, कुठेतरी ते प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा नियम सुरू करण्यात आलेला आहे, लागू करण्यात आलेला आहे. दादा, आजपासून जे आहे रूल लागू करण्यात आलेला आहे की दोघांनाही हेल्मेट घालावं लागेल जो मागे बसणार आहे, तो कसा वाटला? चांगलं आहे ना? चांगलं आहे, मान्य आहे तुम्हाला? छोट्या मुलांसाठी पण रूल चालू करायला पाहिजे. केलंच येत असेल, म्हणजे फार छोटा नाही पण आहे मुलांसाठी. चांगलं आहे ना? इकडे दादा आहे. दादा, दोघांसाठी पण रूल लागू करण्यात आलेला आहे की दोघांनी हेल्मेट घालायचं, कसं वाटलं? चांगलं आहे, सेफ आहे आणि लोकांच्या हिताचं आहे, त्यांनी ऐकलं पाहिजे. आणि त्याचसोबत सिग्नलचं जे हे आहे जे तोडून जातात तेही कंपल्सरी करायला पाहिजे, आय थिंक सो. तो चांगला आहे निर्णय असा काही. तर चांगलं आहे असं दादा म्हणत आहे. इकडे बोलू आपण पुन्हा लोकांसोबत. इकडे दादा आहे. काय सांगशील, आजपासून रूल लागू करण्यात आलेला आहे की दोघांनी हेल्मेट घालायला पाहिजे, कसा वाटला हा रूल? मला आता याच्याबद्दल आत्ताच माहिती झालं, पहिले तुम्ही सांगितले म्हणून. न्यूज वगैरे मी बघितली नाही पण ठीक आहे, चांगला आहे रूल. चांगला आहे रूल. हो. मग तुम्ही फॉलो करणार का? येस. आजपासून दोघांनाही हेल्मेट घालायचे जो मागे बसतो. मॅम, तो यूपीचा आहे, त्याला हिंदीमध्ये बोलावं लागेल. महाराष्ट्र में रूल लागू हुआ है कि दोनों को हेलमेट पहनना है, कैसा लगा ये रूल? अच्छा है. अच्छा है. मैम लाइव है क्या? चांगलं आहे असं लोकांची प्रतिक्रिया आहे. आजपासून रूल लागू करण्यात आलेला आहे की दोघांनाही हेल्मेट घालायचं आहे, कसं बघता याला, आवडला का रूल? रूल चांगला आहे पण कसं की हेल्मेट आपण कॅरी कुठे करणार आहे, दोन दोन हेल्मेट, बरोबर आहे की नाही? बाकी रूल तर चांगला आहे, सेफ्टीसाठीच आहे आपल्या. नक्कीच. काका, काय सांगाल, आजपासून रूल लागू करण्यात आलेला आहे की दोघांनाही हेल्मेट घालायचं आहे, कसा वाटला? बोला सर. कसा वाटला? कंपल्सरी नको मॅडम. दिल्लीचा रूल दिल्लीमध्ये ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोणी एक्सेप्ट पण नाही करणार. कोणी लेडीज असली सगळ्यांजवळ आहे दोन दोन हेल्मेट. आणि पण ते आपल्या सेफ्टीसाठी आहे मॅडम. हेल्मेट घालून ॲक्सिडेंट होतात त्याच्यातही लोक जातातच. तर दोन हेल्मेट घातल्यानंतर वाचेलच, जरुरी नाही आहे. आणि कंपल्सरी नसलेलं बरं, नसलेलं बरं आहे सर. कंपल्सरी नसलेलं बरं आहे असं काका म्हणताय. पण हा रूल खरं तर कंपल्सरी आहे.
इकडे काकू आहे. काकू, उद्यापासून तुम्ही मागे जर जात आहे गाडीवर तरी हेल्मेट घालावं लागणार आहे. आवडेल का घालायला? हो आवडेल. चांगलं आहे रूल? हो छान. नियम चांगला आहे? नियम छान आहे. नियम चांगला आहे असं म्हणतायत. का तुम्हाला रूल आवडला का? उद्यापासून दोघांनाही घालायचं आहे हेल्मेट, जो मागे बसणार आहे त्यालाही. तसं तर नाही आवडला, पण करणं तर पण आता काय रूल लागणार आहे तर यूज तर करणं पुन्हा. कुठे कुठे? एक मिनिट. तुम्ही खरं तर आजपासून रूल लागू झालाय, दोघांनी हेल्मेट घातलेलं आहे, काय सांगाल? नाही, जे रूल प्रमाणे आपण ते करणार आहोत ते आपल्याला लागू आहे. अच्छा, आवडला का? आवडला, आपल्याला सेफ्टीसाठी खूप बेस्ट आहे. पण बाळगायला कठीण जात आहे, सोबत न्यायला कठीण होते. डिक्कीमध्ये मावत नाही ना, फक्त एकच हेल्मेट मावते. डिक्कीमध्ये एक हेल्मेट मावत, दोन नाही मावत. म्हणून एक हेल्मेट कॅरी करायला ठीक आहे, पण दोन नाही कॅरी करू शकत आहे तिथे, तो प्रॉब्लेम येते फक्त. बाकी सेफ्टीसाठी बेस्ट आहे. कॅरी करायचा प्रॉब्लेम येतो, बाकी सेफ्टीसाठी कॅरी करायचा प्रॉब्लेम येतो, मात्र सेफ्टीसाठी फार चांगलं आहे असं दादांची प्रतिक्रिया होती. खरं तर आजपासूनच रूल लागू झाला आहे आणि त्यांनी घातलं देखील आहे, त्या नियमाचं पालन देखील केलं आहे. आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहोत. करा सुख दादा, आजपासूनच हा रूल लागू झाला आहे की दोघांनी हेल्मेट घालायचे, आणि कसा वाटला हा रूल? तुम्ही घातला देखील आहे? नाही, चांगला आहे. दोघांसाठी, सुरक्षेसाठी दोघांसाठी चांगला रूल काढलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले होते, आणि हा जो रूल आणला आहे हा म्हणजे खरंच चांगला आहे. कॅरी करायला प्रॉब्लेम होतं असं काही लोक म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही नाही. आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःला घेतली पाहिजे आणि स्वतःहून ठेवलं पाहिजे. ते एक जागरूक नागरिक या नात्याने लोकांना काय आव्हान करायला? सगळ्यांनी स्वतःची सुरक्षेसाठी सगळ्यांनी मागे पुढे दोघांनी पण हेल्मेट घालावे आणि स्वतःची रक्षा स्वतः करावे. दादा तू काय सांगशील? नक्कीच चांगला रूल काढला आहे. सर्वांना आजकाल इंस्टाग्रामवर वगैरे लय दिसत आहे की खूपच ॲक्सिडेंट वगैरे होऊन राहिले, लोकांचे हेही चाललं आहे, जीव चाललं आहे. तर चांगलाच रूल काढला आहे आणि सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. तर आजपासून हा रूल लागू करण्यात आलेला आहे, मात्र आज लोक जे पोलीस जे आहे, ट्रॉफिक पोलीस, लोकांमध्ये नागरिकांमध्ये जागरूकता यावी यासाठी मार्गदर्शन करत आहे, त्यांना माहिती देत आहे. मात्र उद्यापासून यावर जे आहे कारवाई केली जाणार आहे. पोलिसांसोबतच 4,500 जे आहे CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे, आणि अपघातात जे मृत्यूचे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी खरं तर हा नियम लागू करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.